देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सोमवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला। त्यानिमित्त पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके आणि तहसीलदार कार्यालयात पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या ध्वजारोहण समारंभाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते। या ध्वजारोहण समारंभावेळी तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसीलदार विनोद लचके, राहुल सूर्यवंशी, संभाजी शेलार, एकनाथ नाईक, प्रदीप कांबळे, स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी सुनीता दत्तात्रय गोखले, ताराबाई बबन धरणे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, हेमलत्ता म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कानपळे, प्रभाकर बहिरा, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, तर सरोजिनी सदाशिव ठाकूर, विजया शांताराम सुळे, विजया दिगंबर गव्हाणकर या स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचे उत्तराधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गाऊन उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। नमस्कार। आज संपूर्ण देशभरात, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि आपल्या पनवेल शहरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडत आहे। खरं तर हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळं घरोघरी तिरंगा ही पण मोहीम आपली 13 तारखेपासून सुरू आहे। 13 तारखेपासूनच सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालय, सर्व घरे यावरती तिरंगा उभारण्यात आलेला आहे। आपल्याकडे जे स्मृतिस्थळं आहेत, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं स्मृतिस्थळ आहे, या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे सरदार सरोवर आहेत, जे नव्याने आपल्याकडचे 5 आहेत, त्यामध्येही आज या राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे। अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पाडला जात आहे। आजच्या या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।